नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आर डी एल शॉर्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो म्हाडा अंतर्गत जी नवीन ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या पदाची शैक्षणिक अर्हता काय आहे वेतन श्रेणी काय आहे परीक्षेचं स्वरूप कसं असेल कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधान्यकरणाकडून खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत मग अर्जासाठी अतिशय महत्त्वाची तारीख आहे सतरा नऊ दोन हजार एकवीस ते चौदा दहा दोन हजार एकवीस म्हणजे चौदा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहेत आजपासून ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दिलेला आहे सतरा नऊ दोन हजार एकवीस म्हणजे आजपासून ते पंधरा तारखेपर्यंत पुढच्या महिन्यात पंधरा ऑक्टोबरपर्यंत या पदासाठीची परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे आणि ऑफलाईन परीक्षेचा अंदाजित दिनांक यांनी नोव्हेंबरमध्ये दिलेला आहे तर इथं कुठल्याही पद्धतीने स्पष्ट तारीख दिलेली नाही वेळोवेळी ते वेबसाईटवर आपल्याला माहीत होईल परंतु नोव्हेंबरच्या दरम्यान परीक्षा होऊ शकते असा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे मित्रांनो भरावायच्या पदाचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य याच्यासाठी वेतनश्रेणी या ठिकाणी दिलेली आहे उपअभियंता पण परंतु सर्वात जास्त ज्या पदांसाठी अर्ज येणार आहेत किंवा जे सर्वात जास्त लोक ज्या पदासाठी पात्र ठरणार आहेत त्या पदाबद्दल मी तुम्हाला इथं माहिती सांगतोय या जाहिरातीमध्ये सर्वाधिक पदं आहेत कनिष्ठ लिपिक टंकलेखक श्रेणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या पदांसाठी सर्वाधिक म्हणजे दोनशे सात पदांची जाहिरात निघालेली आहे तर या पदासाठी सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरतात इथं कॅटेगरीनुसार आरक्षणासाठी कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा याचा तपशील दिलेला आहे सोबतच यानंतर पुढील पद आहे लघु टंख लेखक याची वेतनश्रेणी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये दिलेली आहे या पदासाठी वीस जागांसाठी जाहिरात आलेली आहे सोबत वरिष्ठ लिपिक यांची सुद्धा इथे जाहिरात आलेली आहे याची वेतनश्रेणी एकोणतीस हजार दोनशे येते ब्याण्णव हजार तीनशे अशा पद्धतीने दिलेली आहे तर या पदासाठी त्र्याहत्तर जागांसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे आपण पाहूयात वरिष्ठ लिपिक या पदासाठी असणारी शैक्षणिक अहता पहा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी आणि प्रशासकीय कामाचा तीन वर्षापेक्षा जास्तचा कालावधी अनुभव असावा मित्रांनो या पदासाठी अनुभव असणं खूप गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आणि वय एकोणीस ते अडतीस या दरम्यान पाहिजे पुढचं पद आहे कनिष्ठ लिपिक टंकलेखक महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी कुठलीही डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मराठी टंकलेखनाचे किमान तीस प्रश्न प्रति वेग वेगमर्यादा आणि इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट ही वेगमर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग किंवा मशीन टायपिंग कुठलं एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या पदासाठी इतर पदांसाठीची शैक्षणिक अर्हतासुद्धा या ठिकाणी दिलेली कार्यकारी अभियंता स्थापत्य असेल उपअभियंता स्थापत्य असेल मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी सहायक अभियंता परंतु अतिशय महत्त्वाची जी पदं होती त्याबद्दलची शैक्षणिक अर्हता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे ही पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता यानंतर आपण परीक्षा शुल्क किती असेल याबद्दलची माहिती पाहूयात परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे अमागास प्रवर्ग यांच्यासाठी पाचशे रुपये प्रति विद्यार्थी इथं फीस आहे मागास प्रवर्गासाठी तीनशे रुपये आपल्याला भरायचे आहेत तर पाचशे आणि तीनशे अशा पद्धतीची परीक्षा शुल्क या ठिकाणी ठेवलेले आहे आणि इथं महत्वाची माहिती आहे उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल अशा पद्धतीने परीक्षा शुल्काची माहिती आहे यानंतर परीक्षेचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहतोय कनिष्ठ अभियंता स्थापते यासाठी मराठी इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी पंचवीस गुश गुण असणार आहेत शंभर गुणांची प परीक्षा होणार आहे म्हणजे पंचवीस 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 असे चार विषयाचे गुण असतील सोबत तांत्रिक विषय हा शंभर गुणांचा असेल तर अशा पद्धतीची ही परीक्षा होणार आहे मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी पंचवीस गुण असतील आणि याप्रमाणे शंभर गुणांची ही परीक्षा आणि व्यावसायिक व्यवस्थापन संबंधित शाखेतील तांत्रिक प्रश्न शंभर मार्काला या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यानंतर सहाय्यक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक व टंकलेखक या तीन पदांसाठी एकच सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे पहा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी पन्नास गुण याप्रमाणे दोनशे गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे तर दोनशे गुण कसे असतील तर शंभर प्रश्न आणि दोनशे गुण अशा पद्धतीचे असू शकतात दोन, दोन मार्कासाठी एक प्रश्न असू शकतो जे पूर्ण चारही विषयाला समान गुण असतील सोबत कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येकी पंचवीस गुण आणि तांत्रिक विषयासाठी शंभर गुण अशा पद्धतीची परीक्षा होणार आहे यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भूमापक अनुरेखक आणि लघु टंकलेखक यांच्यासाठी एकच सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान पन्नास गुण असतील सोबत लघु टंकलेखक या संवर्गात गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराची पन्नास गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल अशी एकूण अडीचशे मार्कांसाठीचे लघुटंकलेखकसाठी वेगळी पन्नास मार्काची परीक्षा घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे सहाय्यक विधी सल्लागार यांच्या परीक्षेंमध्ये मराठी इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान याच्या याच्यासाठी पंचवीस मार्क असतील शंभर गुणांची परीक्षा आणि शंभर गुण हे तांत्रिक विधी विषयातील असतील तर अशा पद्धतीची माहिती अशा पद्धतीने परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे तर इतर जी काही अपडेट असेल ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आगामी येणाऱ्या भरतीबद्दल सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळण्यासाठी